नमस्कार, आकाश न्यूज मराठी बातमीपत्रात मी निशांत लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। अनियंत्रित कार पलटली, विद्यार्थी सुखरूप बचावले। भरधाव वेगाने येणाऱ्या एका चारचाकी वाहनापुढे अचानक कुत्रा अडवा आल्याने वाहन चालकाकडून चारचाकी वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट नालीला जाऊन धडकली। यात चारचाकी वाहन पलटले असून सुदैवाने यातील विद्यार्थिनी सुखरूप बचावली आहेत। सदरची घटना आज दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे। प्राप्त माहितीनुसार भागडी येथील जगदीश शहारे यांच्या मालकीचे गाडी क्रमांक MH 36 AG 4597 या चारचाकी वाहनाने गाडी मालकाच्या मुलगा मुलगी तसेच सोबत एका मुलीला घेऊन लाखांदूरला येत असताना अंतर्गाव मुख्य रस्त्यावर ही घटना घडली आहे। सदर विद्यार्थिनी दररोज अर्जुनी मोरगाव येथे शिक्षणासाठी जात असतात। आज सकाळची शाळा असल्याने चारचाकी वाहनाने लाखांदूर येथे त्यांना सोडण्यासाठी येत असताना वाहन चालकाच्या गाडीपुढे कुत्रा आडवा आला, त्यामुळे नियंत्रण सुटल्याने सदर गाडी पलटली। गाडीतील एअरबॅगमुळे विद्यार्थिनी सुखरूप बचावली। घटनेची माहिती कळताच नागरिकांनी एकच गर्दी झाली होती, नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचला अशी चर्चा सुरू होती। सध्या तरी त्या अपघातग्रस्त वाहनाचे वाहन चालक कोण होते यावरून उलटसुलट चर्चेला उपयोग उठले असून लाखांदूर पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे।